त्रुटी पूर्तता केलेल्या शाळा तसेच कॉलेजला तात्काळ अनुदान घोषित करावे या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी उच्च माध्यमिक व कनिष्ठ माध्यमिक विद्यालयावरील शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने 10 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. शिक्षकांद्वारे अनेक मागण्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 10 मे रोजी आंदोलन करण्यात आले आहे. त्रुटी पूर्तता केलेल्या शाळा कॉलेज निधीसह तात्काळ घोषित कराव्या, 20% व 40% शाळा कॉलेजला प्रचलित नियमानुसार 100% अनुदान देण्याचा निर्णय घ्यावा, मुंबई स्तरावरील अघोषित शाळा व कॉलेज निधीसह घोषित करण्यात याव्या, अंशतः अनुदानित अतिरिक्त शिक्षकांना सेवा संरक्षण लागू करण्यात यावे, तसेच प्रलंबित शालार्थ प्रकरणे तात्काळ निकाली काढावी या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांनी धरणे दिले. यावेळी संघटनेचे पुरुषोत्तम किलबिले, गजानन निकम, मोहन रोंदळे यांच्यासह बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते. मी शेख साबीर राबी अर्धू प्राथमिक शाळेचा सहाय्यक शिक्षक. 15 वर्षापासून मी विनावेतन काम करत आहे. माझी अशी वेदना शासनादरबारी मांडत आहे. या आंदोलनाद्वारे, या निवेदनाद्वारे मी शासनाजवळ माझी वेदना मांडत आहे की मी 15 वर्षापासून जे आहे तो विनावेतन काम करत आहे. मला 2018 साली 20% अनुदान मंजूर झाला. 2018 पासून मला शासनाने 20% अनुदान मंजूर केला. माझे वडील त्याची पूर्वीच मरण गेले. या वाट बघून के माझे मुलग्याची पगार लवकर सुरू होईल. शिक्षक समन्वय संघ बुलढाणा जिल्हा, यामध्ये खाजगी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्या वतीने आज बुलढाणा येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे. यामध्ये प्रामुख्याने शिक्षकांच्या ज्या मागण्या आहेत त्या शासन दरबारी जाऊन त्या तात्काळ मंजूर कराव्या याकरता संपूर्ण महाराष्ट्रभर काल आणि आज धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे. यामध्ये प्रामुख्याने शिक्षकांच्या मागण्या, त्रुटीपूर्तता केलेल्या शाळा या शाळांना घोषित करून निधीसह घोषित करणे, सोबतच 20% 40% अनुदान घेणाऱ्या ज्या शाळा आहेत त्यांना प्रचलित नियमानुसार 100% अनुदान देण्यात यावं.